आताची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. साताऱ्यातील वाईत गंगापुरी येथील भंडारी एंटरप्राइजेस या हळद मिलला सकाळी अचानक आग लागली आहे. या आगीत दोन पिठाच्या चक्क्या, तीन हळद मशीन, हळद पॉलिश मशीन, शेंगा फोडण्याचे मशीन या यंत्रणेचे लाखोंचं नुकसान झालंय. आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. आगीने रौद्र रूप धारण केला. आताची सर्वात मोठी बातमी हाती येत आहे साताऱ्यातील वाईत गंगापुरी येथील भंडारी एंटरप्राइजेस या हळद मिलला सकाळी अचानक आग लागली आहे. या आगीत लाखोंचं नुकसान झालंय. दोन पिठाच्या चक्क्या, तीन हळद मशीन, हळद पॉलिश मशीन, शेंगा फोडण्याचं मशीन या यंत्रणेचं नुकसान झालंय. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. आगीने रौद्र रूप धारण केला. तुम्ही इम्तियाज मुजावर एमकेएन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सातारा जिल्ह्यातील दक्षिण काशी वाई म्हणून समजल्या जाणाऱ्या मध्य वस्तीतील गंगापुरी येथे एका हळद फॅक्टरीला आग लागल्याने ही या आगीमध्ये लाखो रुपयाचं नुकसान झालं असल्याची बाब समोर आलेली आहे. एकंदरीतच ही आग सकाळी 7 सुमारास लागली होती आणि या आगीमध्ये तब्बल हळद यासह शेंगा सोलायची जी मशीन आहे, शेंगा ठेवलेल्या होत्या या फॅक्टरीमध्ये, तसेच हळद पिकाचंही मोठ्या प्रमाणात या आगीमध्ये नुकसान झालेलं आहे. आग शॉर्ट सर्किटमुळे लागला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एकंदरीतच वाई शहरामधील मध्यवस्तीतील असणारी ही भंडारी एंटरप्राइजेस नावाची हळद फॅक्टरी, या हळद फॅक्टरीला अचानक आग लागल्याने यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असल्याची बाब समोर आलेली आहे. दरम्यान या आगीच्या झळा ह्या जमिनीपासून 25 फूट वर असल्याची बाब या ठिकाणी दिसून येत होती. दरम्यान वाई नागरिकांच्या सतर्कतेमुळे ही आग लवकरात लवकर आटोक्यात आली आहे. अग्निशामक दलाच्या वाई शहराच्या नगरपालिकेच्या अग्निशामक दलाने ही आग तात्काळ विझवण्यासाठी महत्वाची कामगिरी बजावलेली आहे. कॅमेरामन वसीम सह इम्तियाज मुजावर, एमकेएन न्यूज मराठी, सातारा.